विधात्या तू इतका कठोर का झालास? अरे एका बाजूला आम्ही ज्यांना जन्म दिला ते आम्हाला विसरतात आणि दुसऱ्या बाजूला ज्यांना आम्हाला जन्म दिला तो तूही आम्हाला विसरतोस. मग विस्कटलेल्या हाडांचे हे सापळे घेऊन हे करुणा करा, आम्ही थेरड्यांनी कोणाच्या पायावर डोका दळायचं? कोणाच्या पायावर डोका दळायचं? टू बी ऑर नॉट टू बी. कविवर्य कुसुमाग्रज म्हणजेच मराठीतले श्रेष्ठ साहित्यिक आणि नाटककार वि वा शिरवाडकर ज्यांना त्यांच्या नजीकची आणि नाशिकची मंडळी तात्यासाहेब या घरगुती नावाने ओळखतात, त्या कुसुमाग्रजांना ज्ञानपीठाचा सन्मानाचा पुरस्कार मिळाला, त्याचा मराठी जनतेला अतिशय आनंद झाला. कुसुमाग्रजांची कविता गुणवत्तेच्या दृष्टीने श्रेष्ठ दर्जेची आहेच, परंतु पारतंत्र्याच्या काळात ती मराठी मन पेटवीत गेली आणि जोडीतही गेली. राजकीय आणि सामाजिक क्रांतीची मशाल तिनं प्रज्वलित ठेवली हे तिचं भारतीय जीवनातलं एक ऐतिहासिक कार्य आहे. मी हे बोलत असतानाच अनेकांना त्यांची गरजा जय जयकार ही कविता आठवेल, कुणाला हे नकुल ही कविता आठवेल, कुणाला जालियनवाला ही बाग कविता आठवेल, आणि याच्याच विरोधाने कुणाला स्वप्नाची समाप्ती, पृथ्वीचं प्रेमगीत या कविता आठवतील आणि कदाचित त्यांची नाटकंसुद्धा आठवतील. कुसुमाग्रजांच्या कवितेने मराठी कवितेला एक शैली दिली आणि अनेक प्रकारचे घाट उपलब्ध करून दिले. मराठी कवींची एक पिढीच्या पिढी त्यांनी प्रभावित केली आणि हे कवी अतिशय मनपूर्वकतेने कुसुमाग्रजांचे हे ऋण मान्य करतात. ते ऋण मान्य करतात याचं कारण कुसुमाग्रजांची काव्यशक्ती जरूर आहे, परंतु त्याला जबाबदार असं त्यांचं व्यक्तिमत्वही आहे. हे व्यक्तिमत्व अतिशय सौम्य स्वरूपाचं आहे. वस्तुतः जर आपण पाहिलं तर त्यांची कविता ही धगधगीत आहे, क्रांतिगीत गाणारी आहे, अग्निप्रकाशाच्या भाषेत व्यक्त होणारी आहे, परंतु त्यांच्या व्यक्तित्वाकडे वळलं तर आपल्याला असं दिसेल की मार्तंड जे तापहीन या स्वरूपाचं ते व्यक्तित्व आहे. त्यांच्या बहुरंगी कवितेनी आणि व्यक्तित्वानं मराठी माणसाशी एक जवळचं नातं निर्माण केलं आहे आणि म्हणून त्यांना मिळालेल्या या पुरस्काराचा आनंद तमाम मराठी जनतेला झालेला आहे. त्यांच्या साहित्य सेवेचा गौरव झाला ही भावना याच्यात आहेच, पण अखिल भारतीय पातळीवर मराठी साहित्याचा, मराठी कवी आणि नाटककाराचा गौरव झाला याच्या अभिमानाची भावनाही त्याच्यात आहे. त्या कुसुमाग्रजांना भेटण्याची, त्यांचे विचार आणि त्यांचे मनोगत ऐकण्याची संधी आज आपल्याला उपलब्ध झालेली आहे. तात्यासाहेब, आपल्याला ज्ञानपीठाचा साहित्य पुरस्कार मिळाला याचा उभ्या महाराष्ट्राला अतिशय आनंद झाला आणि आपल्याला कल्पना आहे का नाही मला माहीत नाही असणार, पण एखाद्या दिवाळीचं वातावरण निर्माण व्हावं तसं महाराष्ट्रात एक आनंदाचं वातावरण निर्माण झालं. आपल्याला भेटावं, बोलावं, आपले विचार ऐकावेत असं अनेकांना वाटलं आणि त्या हेतूने आता या ठिकाणी मी आलेलो आहे आणि थोडं आपल्याशी बोलतो आहे. आपले विचार या अनुषंगाने ऐकायला मिळवत अशी इच्छा आहे. काही अगदी साधे प्रश्न आहेत की आपली ही जी प्रदीर्घ अशी जी लेखनाची वाटचाल आहे,
याची याचा प्रारंभ केव्हा झाला? कधी आपण लिहू लागलात? कवित्वाची स्फूर्ती केव्हा झाली? मला वाटतं सर्व लेखकांच्या लेखनाचा प्रारंभ हा त्यांच्या शालेय काळामध्येच होतो. तसाच माझाही झालेला आहे. म्हणजे मला वाटतं मी हायस्कूलमध्ये 6वी मध्ये किंवा 7वी मध्ये असताना, म्हणजे पूर्वीच्या, तेव्हापासून मी लिहायला लागलेलो आहे. 27-28 कालखंड असेल, 27-28 थोडासा आधीचा असावा. आणि माझ्या आठवणीप्रमाणे पहिली कविता जी मी लिहिली ती आमच्या शाळेच्या हस्तलिखित मासिकासाठी लिहिली. अर्थात तुम्हाला माहिती आहे की त्या काळामध्ये हस्तलिखितांना किंवा अशा प्रकारच्या उद्योगांना संस्थांकडनं किंवा शिक्षकांकडनं कुठल्याही प्रकारचं प्रोत्साहन मिळत नसे. हस्तलिखित मासिकं देखील ही शिक्षकांना न कळवता चोरून मारून अशी काढावी लागत असत. तर तशा प्रकारचं एक हस्तलिखित आम्ही काढत होतो. आणि त्याच्यासाठी बाकीचं लेखन काही मिळालं, काही मी स्वतः लिहिलं, परंतु कविता लिहायला कुणी तयार होईनात. कारण कविता लिहिणं तितकं त्या काळात सोपं नव्हतं. सध्या फार सोपं झालंय ते. कारण त्या काळामधली कविता ही सगळी वृत्तबद्ध असायची. तेव्हा छंदाची माहिती असणं हे आवश्यक असायचं. आणि आमचा वर्ग जो होता हा प्रामुख्यानं खेळाडूंचा वर्ग होता. म्हणजे मी सुद्धा त्यावेळेला खेळाडूच होतो, क्रिकेट खेळणारे लोकांना. तेव्हा त्या वर्गामध्ये कविता लिहिणारा कुणी मिळेना, तेव्हा संपादकांना त्यानं ती जबाबदारी शेवटी माझ्यावरच झाली. आणि मी ठरवलं की आपण कविता लिहिण्याचा प्रयत्न करायचा. त्याप्रमाणे मग मी एक कविता लिहिली. इतिहास हा माझा त्या काळातही अतिशय आवडता विषय होता, अजूनही आहे. आणि इतिहासामधले काही प्रसंग हे असे मनामध्ये घर करून होते. त्यातला एक प्रसंग म्हणजे नारायणरावांच्या वधाचा, हा असा घेतला. आणि मापक्यामध्ये धान्य भरावं त्याप्रमाणे शिखरिणी म्हणा किंवा मंदाक्रांता म्हणा अशा कुठल्या तरी वृत्तामध्ये तो प्रसंग मी घातला. तर ती कविता म्हणून अर्थात चांगली असणं शक्यच नाही, कारण कविता म्हणजे काही त्या काळात कळतही नव्हतं. परंतु एक गोष्ट माझ्या लक्षामध्ये आली, आणखीन जी मला आनंददायक वाटली, की वृत्ताच्या बाबतीमध्ये कुठे त्यामध्ये चूक नव्हती त्याही काळामध्ये. तर तिथपासून माझ्या लेखनाला सुरुवात झाली असं म्हणायला हरकत नाही. पण आता हा आपला एक मनोधर्मच आहे, याचा शोध कधी लागला की आपण कवीच आहोत हे आपल्या आपल्याला एक खात्री वाटणं आणि आपण लिहित जाणार. नुसता कवी मी कधीच नव्हतो, आणि सुरुवातीच्या काळामध्ये तर कुणीच नव्हतो. कारण अगदी प्रारंभीच्या काळामधलं माझं जे लेखन आहे हे सर्व प्रकारचं लेखन आहे. आणि त्याचा उल्लेख मी अनेक ठिकाणी केलेला आहे की सप्तशृंगवणी नावाचं जे गाव आहे तर त्या ठिकाणी आमचं एक आप्त राहत होते. आणि त्यांच्याकडे आम्ही सुटीमध्ये जात असो. त्यांच्या इनामदारी वाड्यामध्ये एक कपाट होतं आणि त्या कपाटामध्ये कोणीही वाचत नसत अशा प्रकारची पुस्तकं भरलेली होती. ते फक्त आम्ही जेव्हा त्या तिथे जात असो सुटीमध्ये तेव्हा ते कपाट उघडलं जाई आणि ते ग्रंथभांडार आमच्यासाठी मोकळं होईल. तर त्याच्यामध्ये प्रथमतः मला गडकरी म्हणा, खाडीलकर म्हणा किंवा चिपळूणकर म्हणा ह्या लेखकांचा शोध तिथे लागला. आणि विशेषतः गडकऱ्यांचा प्रभाव माझ्या मनावरती, गडकरी म्हणजे काय सगळं कळत होतं अशातला भाव नाही, परंतु त्या भाषेचं काही सौंदर्य असतं, त्यातले उत्कट प्रसंग तेही जाणवत होते. तेव्हा असं काहीतरी आपण लिहायला पाहिजे अशी एक मनामध्ये कुठेतरी उर्मी निर्माण झाली. आणि अगदी माझे प्राथमिक प्रयत्न होते, त्या प्रयत्नाला काही अर्थ नाही तसा, पण ते नाट्यलेखनाचे होते. आणि सुरुवातीला तसे काही प्रयत्न मी केलेही, म्हणजे शाळेत असताना सुद्धा, की ज्या काळामध्ये तुम्ही स्टोव्ह आणि चूल याच्यामधले संवाद लिहा अशी शिक्षकांची आज्ञा असायची, त्या काळामध्ये राजसंन्यासाच्या धर्तीवर योगसंन्यास म्हणून लिहिण्याचा प्रयत्न हा मी करीत असे. अर्थात तो 4-6 पानामध्ये संपायचा, पण प्रयत्न चालू होता. आणि नंतरच्या काळामध्ये जेव्हा मी वृत्तपत्रातून वगैरे लिहायला लागलो
तेव्हा कवितांबरोबर मी इतर सर्व त्या काळामध्ये लिहिलेलं आहे, कथा लिहिलेल्या आहेत, विनोदी लेख लिहिलेले आहेत, दलित लेख लिहिलेले आहेत. परंतु शेवटी असं केव्हा तरी माझ्या लक्षामध्ये आलं की आपल्या काळजाच्या जवळचा फॉर्म जो आहे हा कविता आहे, आणि म्हणून कवितेमध्ये माझी जी गुंतवणूक होती ही पुढच्या काळात निर्माण झाली, आणि ती मला वाटतं आजपर्यंत माझ्या दृष्टीनं, वाचकाच्या दृष्टीनं मला माहिती नाही परंतु मला साथ देते. ही जी आपण लेखनाला प्रारंभ केला हा मराठी साहित्याच्या दृष्टीने बोलायचं तर रविकिरण मंडळाचा कवी तांबे मंडळाच्या शेवटच्या काळामध्ये तो कालखंड आहे. अर्थात प्राचीन कविता ही डोळ्यासमोर आहेच, तर ती जी पुस्तकं आपल्या हाती लागली आणि वाचन जे झालं त्यातून आवडलेली कविता कुठली, म्हणजे आवडीनिवडी आपल्या या कालखंडात पक्क्या होत जातात, हे आवडतं हे नाही आवडत, तर असं त्या कालखंडातलं काही आठवतं का की हे आवडलं विशेषत्व? गडकरी आपण सांगितलेच, तर त्या काळातले गडकरांची नाटकं जशी मी वाचली तेव्हा नंतर मला हाही शोध लागला की गडकरी हे कवीही आहेत. तेव्हा गडकरी हे प्रिय लेखक असल्यामुळे त्यांची कविताही मी वाचली वाघवय जयंती. नंतर वाघवय जयंतीच्या नंतर मग बालकवी म्हणा, केशवसुत म्हणा, हेही कवी वाचनात आले, तांबे वाचनात आले. त्या काळामधले सगळे जे महत्वाचे कवी होते ते माझ्या वाचनामध्ये आले. आणि वाचन म्हणजे नुसतं ओळीवरून नजर टाकणं नव्हतं, तर ती कविता कुठेतरी अंतरंगामध्ये रुजत होती, भिनत होती, आणि त्यातून मग माझीही कविता निर्माण होत होती. अर्थात पहिली माझी सर्व कविता जी होती ती पुष्कळशी अनुकरणात्मक अशी होती. तेव्हा ती कविता पुढे शिल्लक राहिली नाही किंवा शिल्लक राहण्याच्या लायकीचीही ती नव्हती, परंतु काव्यलेखनाचे काही एक गीत कित्ते हे त्याच्यामध्ये घिरवले जात होते असं मला वाटतं. आता ह्या इतक्या ज्या कविता आपण लिहित आल्या तर आपली आपली काहीतरी आतून दाद असते की ही कविता जमली, काही घटक एकत्रित आले की असं मनाला वाटतं की जमली म्हणून, तर कोणकोणते घटक असे एकत्र आले तर कविता जमली असं वाटतं? मला असं वाटतं की जेव्हा आता तुम्ही कवी आहात की प्रत्येक कविता लिहिल्यावर आपल्याला वाटतं की आपली कविता जमली आहे म्हणून, संपादकाने ती परत पाठवल्यावर ती मग लक्षात येतं की ती जमली नाही म्हणून. तर सुरुवातीच्या काळामध्ये अशा न जमलेल्या संपादकांच्या दृष्टीने माझ्या दृष्टीने जमलेल्या अशा खूप कविता होत्या, त्या छानपैकी परतही आल्या. येत असत? हो भरपूर येत असत, 150 कविता परत आलेल्या पुन्हा दुसरीकडे पाठवल्या. हो दुसरीकडे पाठवून त्याही पुन्हा परत येत असत, परंतु तो कालखंड केव्हा तरी संपला आणि कविता मासिकातून वृत्तपत्रातून छापून यायला सुरुवात झाली. तर ते आजपर्यंत चालू आहे, आता पुढे पुन्हा परत येतात का काय बघूया. आता ही जी कविता आपण लिहिता तर प्रत्येकाची काहीतरी लिहिण्याची धाटणी पद्धती असते, म्हणजे त्याला अवघड शब्द आम्ही प्रक्रिया असं वगैरे घालतो, तर आपली स्वतःची कविता लेखनाची पद्धती कशी राहिली? एका झटक्यात लिहून होणं, महिनोन महिने घडत राहणं, त्या दोन्ही प्रकारानं मी कविता लिहिलेल्या आहेत. काही कविता या एका बैठकीत लिहिल्या गेलेल्या आहेत. उदाहरण सांगायचं, जी खूप माझी गाजलेली कविता आहे गरजा जय जयकारी, तर ती कविता माझ्या स्मरणाप्रमाणे ही एका बैठकीत लिहिली गेलेली आहे. आणि तो प्रसंगही मी वारंवार अनेक ठिकाणी लिहिलाय संबंधीचा, की तो 1939 मधली ती कविता आहे, म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य युद्धामधला अत्यंत निकराचा असा तो काळ होता. आणि त्या काळामध्ये आणि डमडमच्या तुरुंगामध्ये जवळजवळ 60 किंवा 70 असे राजबंदी त्या काळात होते, आणि मला वाटतं त्यातले बहुसंख्य राजबंदी हे पुढे कम्युनिस्ट झालेले आहेत, बंगालमधले ते राजबंदी. तर त्यांनी त्यावेळेला आमरण उपोषण तुरुंगामध्ये पुकारलेलं होतं, आणि ते 30-40-50 दिवस चाललेलं होतं असं काहीतरी, आता नक्की मला आठवत नाही, परंतु सर्व देशामध्ये एक अत्यंत प्रक्षोभक अशा प्रकारची ती घटना त्या काळामध्ये होती. आणि हे लोक आज मरतायत का उद्या मरतायत अशी परिस्थिती त्या काळात होती. त्या काळामध्ये ती कविता लिहिली गेलेली आणि तेव्हा मी वृत्तपत्रामध्ये होतो सुदैवानं, पुण्याच्या प्रभातमध्ये, दैनिकामध्ये. तेव्हा रात्रीच्या वेळेला सर्व बातम्या माझ्याच टेबलावर येऊन पडत असत, आणि त्यामध्ये ही बातमी एकदा आली की अशा प्रकारचा हा यांचा अन्न सत्याग्रह हा आता मिटण्याची शक्यता नाही आहे आणि बहुसंख्य लोक त्यातले मरण पावण्याची शक्यता आहे. तर त्या पार्श्वभूमीवरती ती कविता लिहिली गेलेली आहे.
आणि मला वाटतं मी ती बातमी आल्यावरती एक दोन चार तासाच्या अवधीमध्ये ती कविता लिहिली. परंतु काही नंतर कविता अशाही लिहिल्या गेलेल्या आहेत की आज चार ओळी लिहून ठेवलेल्या आहेत. पुन्हा तो मूड आपण पुन्हा घेऊ शकतो किंवा कॅप्चर करू शकतो, पुन्हा ती कविता मी पुरी करू शकतो, तसंही होऊ शकतो. आता या ज्या त्या कालखंडातल्या कविता आहेत जीवन लहरी पासूनच्या, तर या बहुतेक अशा छंदोबद्ध कविता आहेत. मला वाटतं समीधा आता गद्यकाव्याचाच प्रकार आहे, त्यामुळे त्याची गोष्ट जरा वेगळी आहे. परंतु नंतरच्या काळामध्ये आपण मुक्तछंदाकडे वळलेले आहात, मुक्तछंद स्वीकारताना मनाने काही थोडा नाही तसा त्रास काही झालेला नाहीये? कारण मुक्तछंद आता खरं ज्याला मुक्तछंद लोक म्हणतात तो मुक्तछंद नाहीये. आता तुम्हाला काही सांगण्याची गरज नाहीये. जो अनिलानी किंवा वामन नारायण देशपांडेंनी प्रचलित केलेला छंद आहे तो मुक्तछंद खरा. सध्या जी कविता लिहिली जाते किंवा आपण लिहितो, निदान मी लिहितो, ती मुक्तछंदात्मक नाही, ती छंदमुक्त कविता आहे. आणि म्हणून मी त्याला मुक्त कविता असं म्हणतो. फ्री वर्स, त्याला कुठल्याही प्रकारचं छंदाचं बंधन नाही आहे. अनिलांच्या मुक्तछंदाला बंधन आहे किंवा देशपांड्यांच्या कवितेला, वामन नारायणच्या, त्यांच्याही बंधन आहे. तसं आज जी मुक्त कविता लिहिली जाते त्याला कुठल्याही प्रकारचं अक्षराचं बंधन नाही, मात्रांचं बंधन नाही. परंतु मला वाटतं की काव्याच्या विकासाच्या दृष्टीनं ही गोष्ट एक आवश्यक अशी घटना होती, ती घडलेली आहे. कारण सगळ्याच गोष्टी तुम्हाला वृत्तामधनं छंदामधनं व्यक्त करता येत नाही. माझ्याही अशा अनेक कविता आहेत की मला जर त्या सांगितलं की तुम्ही वृत्तामध्ये लिहून दाखवा किंवा छंदामध्ये करून दाखवा, मला नाही करता येणार. एक आपलं सगळं साहित्य वाचताना आणि विशेषतः काव्य वाचत असताना माझ्या असं एक लक्षात आले, आपल्याकडून त्याला जर काही दाद मिळेल तर मला हवी आहे, की ही जी कविता आहे ही असल भारतीय कविता आहे. म्हणजे एक भारतीयत्व तिच्यात उतरलेले असं माझ्या लक्षात आलं. महाभारतातून आपण ययाती देव यांनी कौंतेय ही कथानकं घेतली आहेत आणि स्वतंत्रपणे पुन्हा त्याचा विकास केलेला आहे. पण झाशीची राणी येते, शिवाजीराजे येतात, बाजीराव येतात, असा इतिहास आपल्याच्यात येतो. कालिदासाच्या मेघदूताचं आपल्याला रूपांतर करावं असं वाटलं, ही घटना माझ्या लक्षात आहे. आपल्याच्यातल्या ज्या प्रतिमा आहेत त्या विविधांगी असंख्य वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत, पण त्याच्यात एक पुन्हा भारतीयत्व माझ्या आहे असं लक्षात येतं. यज्ञ येतो कुठेतरी, अर्घ्याची कल्पना येते. आता आपण जी गर्दा जेजेकर कविता सांगितली त्याच्यासुद्धा बंगालचा संदर्भ आहेच, पण क्रुद्ध भूक पोटात घालू द्या खुशाल थैमान, कुरतटू द्या आतडी करू द्या रक्ताचे पान, संहारक काली तुझं देती बळीचं आव्हान, ती काली आणि बळीची कल्पना तिथे येते. किंवा देता जीवन अर्घ्य तुला ठरवलो वेडे पीर, अशी अर्घ्याची कल्पना येते. तर अशा तऱ्हेने एक भारतीयत्व तिच्यात येतं. तर आपण भारतीय आहात म्हणून आलं ही गोष्ट खरीच आहे, पण याचं काही पाठीमागे सूत्र मनाने सांगता येईल का आपल्याला या प्रक्रियेचं, असं मला विचारायचंय. मी एवढं सांगू शकेन की माझं भारतीयत्व हे बरंच जागृत आहे अजून इतरांच्या मनात, किंवा कुठेतरी मुरलेलं आहे, व्यक्तित्वामध्ये रुजलेलं आहे. आणि बाहेरचे संस्कार जे काही इतरांच्या बाबतीमध्ये संभवनीय आहेत ते माझ्यावरती झालेले नसावेत. आता एक थोडं सामाजिक अंगाने नाटकाच्या संदर्भात एक प्रश्न असा विचारतो की कौंतेय हे नाटक वाचत असताना माझ्या मनात त्यातला मुख्य विषय तर माझ्या लक्षात आहेच, पण एक प्रश्न माझ्या मनात असा येऊन गेला की कर्ण हा सुतपुत्र आहे, म्हणजे सारथ्याचा मुलगा आहे, आणि त्याच्या प्रतिस्पर्धी असणारे हे सगळे कौरव आणि पांडव हे क्षत्रिय राजवंश राजपुत्र मानले जातात, तेव्हा त्यामुळे कर्णाचा पदोपदी अपमान होतो. आणि दुसरी गोष्ट अशी की पांडवांच्या बाजूने थोडी अधर्माची कृत्यही केली जातात, तर अधर्माचे संदर्भ येतात आणि कर्णाच्या वर्णव्यवस्थेतील स्थानाचे संदर्भ येतात. तर आपल्या मनामध्ये हा विषय चितारावा असं होतं का कौंतेयच्या संदर्भामध्ये? मला काय वाटतं की कोणताही विषय जेव्हा तुम्ही स्वीकारता, कर्णाचा म्हणा किंवा बाजीरावाचा म्हणा, तर दुसऱ्या पेशवामधला बाजीराव, तर तो विषय हा तुमच्या व्यक्तित्वाशी, तुमच्या मतांशी, तुमच्या तत्वज्ञानाशी हा जर कुठे जुळणारा असला तरच तुम्हाला तो उत्कटपणानं जाणवतो आणि तो साहित्यातून प्रकट व्हावा असं तुम्हाला वाटतं. तेव्हा कर्णाच्या म्हणा किंवा बाजीरावाच्या जीवनामध्ये असं काही मला आढळलं की जे कुठेतरी मीही मानतो आणि माझ्याही मताशी, माझ्याही व्यक्तित्वाशी कुठेतरी ते सुसंगत आहे.
म्हणजे एके ठिकाणी मी असं म्हटलंय की लेखक हा शेवटी कणासारखा असतो, परंतु त्या कणाचाही काही एक अधिकार असतो आणि त्या कणाच्या अधिकारानं तो डोंगराचीही भेट घेऊ शकतो किंवा थेंबाच्या अधिकारानं समुद्राची भेट घेऊ शकतो. तेव्हा समुद्राचा आणि त्या थेंबाचं हे जे नातं असतं ते लेखक आणि त्याचा विषय याच्यामध्ये असू शकतात, परंतु त्या दोघींमध्ये काहीतरी एक समान धर्म असावा लागतो. कर्णाच्या व्यक्तित्वात काहीतरी सामाजिकत्व आहे सूचित होत आहे असा त्याचा अर्थ होतो, पण संबंध कर्णाच्या व्यक्तित्वात आपल्याला काय स्वारस्य वाटलं, म्हणजे कर्ण निवडावा असं का वाटलं? कर्णाचं चरित्र महाभारतामध्ये वाचताना एक गोष्ट माझ्या प्रामुख्यानं लक्षात आली आणि मला असं वाटलं की तो जो कर्णाच्या एकंदर स्वभावाचा चरित्राचा जो अन्वय आहे हा काहीतरी वेगळा आहे. आणि तो मला असं वाटलं की कर्ण हा आपल्या सर्व आयुष्यामध्ये कुठल्याही प्रकारची मूल्य म्हणजे ज्याला तात्विक मूल्य म्हणतात तशा प्रकारची तो मानित नाहीये. तर त्याचं मूल्य एकच आहे आणि ते म्हणजे व्यक्तीशी असलेला त्याचा संबंध. आणि त्यालाही अर्थात कर्णाच्या जीवनाची जी एक पूर्व पीठिका आहे ती कारणीभूत आहे, कारण तसा तो टाकला गेला आई बापांकडनं, आईकडनं म्हणजे बापाचं तो माहितीच नाही आपल्याला, आणि राधिकेनं त्याला सांभाळलेला आहे. तेव्हा त्याच्या जीवनामध्ये कोणीतरी आपल्याला प्रेम देणं, द्रौपदीने नाकारलेलं आहे, हा, तर कोणीतरी प्रेम देणं ही गोष्ट त्याच्या दृष्टीने फार महत्वाची आहे. आणि जिथून ज्याला प्रेम मिळालेलं आहे त्या ठिकाणी त्यांनी आपल्या सर्व शक्ती अर्पण केलेल्या आहेत. हे प्रेम त्याला प्रथमतः राधिकेनंतर जर कोणी दिलं असेल तर ते दुर्योधनानं दिलेलं आहे. अतिशय कठीण अशा परिस्थितीमध्ये तो राहत असताना किंवा त्याला तोंड देत असताना दुर्योधनानं त्याचा हात धरलेला आहे आणि त्याला क्षत्रियांच्या त्या व्यासपीठावरती त्याला आणलेला आहे आणि तिथून त्याच्या खरोखर जीवनाला सुरुवात झालेली आहे. तेव्हा त्यांनी आपल्या आयुष्यामध्ये जर कोणतं एक मूल्य मानलं असेल तर ते माणसाच्या प्रेमाचं मूल्य मानलेलं आहे, व्यक्तिनिष्ठा मानलेली आहे, तत्वनिष्ठा मानलेली नाही. आणि म्हणून जर महाभारतामधला संबंध कर्म कर्ण तुम्ही जर बघितला तर तो कुठेही कृष्णाप्रमाणे तत्वज्ञान बोलताना आपल्याला दिसत नाही. त्याचा सगळा पराक्रम जो आहे, त्याचं सगळं जे चरित्र आहे ते काही व्यक्तिनिष्ठांच्या भोवताली असं फिरतंय गुंफलेलं आहे. आणि म्हणून त्याच्या आयुष्यामध्ये शेवटी जो संघर्ष निर्माण होतो तोही या व्यक्तिनिष्ठांच्या संबंधात निर्माण होतो, कारण त्यांनी दुर्योधनाला आपल्या निष्ठा अर्पण केलेल्या आहेत, कौरव पक्षाला अर्पण केलेल्या आहेत, कृष्णानं त्याला फार मोठा आमिष दाखवलेला आहे की तू थोरला पांडव आहेस आणि तू जर पांडवांच्या पक्षाला आलास तर हस्तिनापूरच्या सिंहासनासह सर्व साम्राज्य आणि द्रौपदीहीच तुला मिळू शकेल, हे सगळं त्यांनी नाकारलेलं आहे. आणि त्यांनी नाकारलं एकाच कारणासाठी की दुर्योधनाशी असलेली माझी निष्ठा ही कधीही बदलणार नाही, त्याच्यापासून कधीही मी विचलित होणार नाही. तेव्हा अशा प्रकारच्या निष्ठा व्यक्तिगत मांडणारा तो मनुष्य जेव्हा त्याच्या आयुष्यामध्ये असा एक प्रसंग येऊन उभा राहतो की जे त्याचे शत्रू आहेत त्या शत्रूंची आई त्याच्याकडे येते आणि सांगते की तू माझा मुलगा आहेस आणि पांडव हे तुझे भाऊ आहेत, तेव्हा त्याच्या त्या निष्ठा ह्या कोसळायला लागतात आणि नवीन निष्ठा निर्माण होतात. हे समोर राहिलेले बंधू आहेत माझे, कुंती ही माझी आई आहे, आणि अशा एका विचित्र आणि ज्याला कुठल्याही प्रकारचं उत्तर नाही अशा पेच प्रसंगामध्ये तो सापडतो आणि त्यातूनच मग तो असं ठरवतो की यातून मरणाशिवाय स्वतःच्या याला दुसरं कुठलाही मार्ग नाही या पैसातून बाहेर यायला. आणि तुम्हाला माहिती असेल की महाभारतामध्ये असं म्हटलंय की लढताना शेवटी त्याला आपल्या अस्त्रांचं विस्मरण झालेलं आहे, तर त्याचाही अर्थ मी असा करतो की ह्या त्याच्या उद्ध्वस्त मनस्थितीमध्ये अस्त्रविद्या ही त्याला सुचणं शक्य नव्हती किंवा तो लढायला असमर्थ झाला होता, कारण समोर माझे भाऊ आहेत, पाठीमागे माझा मित्र आहे, त्यांचंही भावाशी नातं असल्यामुळे तेही सुरक्षित ठेवलं पाहिजे आणि मित्राशी असलेली निष्ठाही सुरक्षित ठेवली पाहिजे. अशा एका भयानक प्रसंगात तो संघर्षात सापडलेला आहे. यात करण्याची ट्रॅजेडी मला सापडली आणि तिथून त्या नाटकाचं सूत्र हे मला सापडलेलं. शिवाय दुर्दैवाचे खेळ त्याच्या आयुष्यात खूप असत नाही आहेत, नाही सगळं दुर्दैवाचं, हे दुर्दैवाचं ना. तो लढायला उभा राहतो आणि तुम्हाला माहिती आहे की कौरवांचा सर्व जो विश्वास आणि त्यांचा भरोसा होता
तो कर्णावरती होता आणि कर्ण त्याला जेव्हा हे कळतं की हे आपले सर्व आप्त आहे, जी माझी आई आहे, हा माझा भाऊ, तेव्हा त्याचं लढण्याचं सामर्थ्य त्या ठिकाणी नष्ट होतं. तिथेच कौरवांचा पराभव अटळ झालेला आहे. दुसरा पेशवा या नाटकामध्ये आपण बाजीरावकडे कसं बघितलं, ती व्यक्तिरेखा मग कशी घेतली, कर्णाच्या याच्यात शोकात्मिकेची अशी बीजे सापडली. एक तर असं आहे की मला जी नाटकं सापडलेली आहेत ती कथानकामध्ये सापडलेली नाही, ती माणसामध्ये सापडलेली आहेत आणि माणसामध्ये सापडतात. कुठलं तरी एक भव्य मोठं व्यक्तिमत्व आणि त्या व्यक्तीच्या परिस्थितीपेक्षा त्या माणसाच्या मनामध्ये उद्भवणारे संघर्ष यात नाटक खरोखर सापडतं, निदान मला तरी. तेव्हा कर्णाच्या जीवनामध्ये जसा हा एक आंतरिक संघर्ष आहे, तसाच आंतरिक संघर्ष हा बाजीरावाच्या जीवनामध्ये आहे. आता बाजीराव हा मराठ्यांच्या सगळ्या इतिहासामधला एक सर्वश्रेष्ठ सेनापती असा गणला गेलेला आहे. म्हणजे ब्रिटिश इतिहासकारांनी देखील फेअरेस्ट ऑफ द फेअर अँड ब्रेव्हेस्ट ऑफ द ब्रेव्ह असं त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि मला वाटतं अगदी अलीकडच्या काळामध्ये मॉन्टगोमरीनी किंवा कुणीतरी भारताच्या इतिहासावरती नाही जगाच्या इतिहासावरती पुस्तक लिहिलेलं आहे, त्यात बाजीरावाचा एक अव्वल दर्जाचा सेनापती म्हणून त्यांनी उल्लेख केलेला आहे. तेव्हा इतका पराक्रमी मनुष्य, परंतु त्याच्या जीवनामधले जे संघर्ष आहेत ह्या संघर्षातून शेवटी त्याचा बळी गेलेला आहे. आणि हे संघर्ष तुम्हाला माहिती आहे की हे पुष्कळसे मस्तानीमुळे निर्माण झालेले आहेत. आता सामाजिक अंगाने संघर्ष तर त्या काळाच्या पुढे बाजीराव कसा होता हे त्या सगळ्या प्रकरणावरून आपल्याला दिसून येतं. कारण त्या काळामध्ये रखेली ठेवणं, एखादी बाईजवळ ठेवणं किंवा जनानखाना ठेवणं हे त्या काळामध्ये कुणी आक्षेपार्ह मानत नव्हतं. म्हणजे दुसऱ्या बाजीरावाने तर 10 बायका करून शिवाय 50-60 बायका त्याच्या जनानखान्यात होत्या. तर बाजीरावाला हे सहज करता आलं असतं, थोरल्या बाजीरावाला. परंतु मस्तानीला रखेली म्हणून ठेवायला तो तयार नव्हता. विहित पद्धती, ही आपली पत्नी आहे आणि सर्व पत्नीची प्रतिष्ठा तिला मिळाली पाहिजे हा त्याचा आग्रह आहे. तिच्यापासून जी मुलं झाली त्या मुलांची मुंज व्हायला पाहिजे हा त्याचा आग्रह होता. आणि याच्यामुळे त्याच्या घरामध्ये जो कलह निर्माण झाला तो कलह म्हणजे त्याच्या भावाशी कलह निर्माण झाला आहे, आईशी कलह निर्माण झालेला आहे आणि सर्व घराचा तो शत्रू होऊन बसले. बरं, हे सर्व त्याला निवारण करता आलं असतं. सर्व पुणे शहर त्याच्या विरुद्ध उठून उभं राहिलेलं होतं. ब्राह्मणांनी त्याच्या विरुद्ध पुण्यामध्ये दंगे केलेले होते की हा मस्तानीशी अशा प्रकारचे संबंध ठेवतो, तिला शनिवारवाड्यात आणून ठेवतो, त्यानंतर तो अपेयपान अभक्ष भक्षण वगैरे याही गोष्टी करत असेल. कारण तो बेसिकली सैनिक होता आणि सैनिकांचं म्हणून जे काही जीवन आहे हे सर्व त्यांनी जाणून बुजून स्वीकारलेलं होतं. तेव्हा अशा त्या माणसाविरुद्ध पुण्याचे ब्राह्मणही खवळलेले होते, घरातली माणसंही त्याच्या विरोधामध्ये होती. अशा परिस्थितीमध्ये हा मनुष्य दिल्लीपर्यंत जाऊन त्या ठिकाणी लढाया करत होता, मराठी राज्याच्या सीमा वाढवित होता आणि एका बाजूला घरामधल्या या परिस्थितीला तोंड देत होता. ह्या संघर्षामधून त्यालाही शेवटी कर्णाप्रमाणे त्याची मनस्थिती झाली की यातून बाहेर पडायला कुठलाही मार्ग नाही आहे. एक मार्ग होता तो ब्राह्मणांची डोकी उडू शकला असता, घरामधल्या माणसांना तो सगळ्यांना बाहेर काढू शकला असता, कारण अल्टिमेटली पेशवा तो होता. परंतु तिथेही त्याचं प्रेम त्या माणसांसंबंधीचं आढळून आलेलं आहे. चिमाजीवरती त्याचं अतिशय प्रेम होतं जो त्याच्या विरोधामध्ये उभा राहिला. शेवटी चिमाजीनंच मस्तानीला अटक केलेली आहे, त्याच्या समोर अटक केलेली आहे. परंतु चिमाजीला दुखवायचं नाही ही त्याची एक भावना होती. तेव्हा अशा पेच प्रसंगामध्ये सापडलेला हा नायक, याचा शोकांत हा एक अटळ असतो, तसा तो त्या ठिकाणी झालेला. आता बाजीरावाचं जीवन आणि त्याची सामाजिक परिस्थिती याचं एक चित्र संघर्षाचं. बाजीरावाच्या जीवनामध्ये आणखीन एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे की आता ते पुस्तक जेव्हा बाहेर आलं तेव्हा काही लोकांनी अशी टीकाही केली की शिरवाडकरांचा हा बाजीराव म्हणजे ज्योतिबा फुल्यांचा शिष्य दिसतो. तेव्हा ते काही दृष्टीने खरं आहे, कारण शिरवाडकर हे ज्योतिबा फुलांना मांडणारे असल्यामुळे त्यांचा बाजीराव हाही अखेरता हा कुठेतरी ज्योतिबाशी बांधलेला असतो. झाशीच्या राणीच्या व्यक्तित्वात असा कुठला संघर्ष सापडतो? झाशीची राणी देखील नाटकाचा विषय म्हणून जी मला सापडली ती बाजीरावाप्रमाणे किंवा कर्णाप्रमाणे ही आंतरिक संघर्षापेक्षा बाह्य परिस्थितीशी झालेल्या संघर्षात सापडली.
आणि झाशीच्या राणीचं जे आपण चरित्र बालपणापासून सर्वजण ऐकतो आहोत ते सर्व तिच्या पराक्रमाशी संबंधित असा तिवारींची खूप प्रसिद्ध गाजलेली कविता तुम्ही ऐकलेली असेल त्या काळामध्ये मर्दानी झाशीवर आणि त्याच्यामध्ये तिने तटाहून घोडा फेकला खाली वगैरे असा आहे. परंतु जेव्हा झाशीचा किल्ला मी स्वतः पाहिला तेव्हा झाशीची राणीच नव्हे तर कुठलीही राणी त्या तटावरून घोडा खाली फेकू शकणार नाही हे माझ्या लक्षामध्ये आलं. इतका उंच तट आहे तो. तेव्हा तिने तटावरून घोडा वगैरे फेकलेला नाही आहे चरित्रातही तसं नाही आहे. परंतु त्याही पेक्षा महत्वाचा मोठा असा पराक्रम तिने केलेला आहे. तेव्हा तिच्या पराक्रमासंबंधी काही वादच नाही आहे. अतिशय पराक्रमी अशा प्रकारची ती स्त्री होती. परंतु मला ती मुख्यतः जी सापडली ती ग्वाल्हेरच्या लढाईनंतर. आणि तुम्हाला माहित असेल की ग्वाल्हेरची लढाई जी यांनी जिंकली म्हणजे रावसाहेब पेशवे आणि तात्या टोपे यांनी ती लढाई जिंकण्यामध्ये देखील झाशीच्या राणीचा हात हा फार महत्वाचा होता. कारण इंग्रजांचं जे बळ होतं त्यांची मुख्य शक्ती होती ती त्यांच्या तोफखान्यामध्ये होती आणि त्या मानानं बंडवाल्यांजवळ तोफखाना हा फार थोडा होता. तेव्हा तोफखान्याला तोफखान्यानं ते उत्तर देऊ शकत नव्हते. त्यावेळेस झाशीची राणी लक्ष्मी ही 500 स्वारावर निशी तोफखान्यावर तुटून पडलेली आहे आणि तोफखान्याचा मारा होत असताना ती तोफखान्यावर चालून गेली आणि तिने तो तोफखाना बंद पडलेला आहे. त्यामुळे त्यांना विजय मिळालेला आहे. हा विजय मिळाल्यावरती त्यांनी ग्वाल्हेर शहर हस्तगत केलं. ग्वाल्हेरचा खजिना त्यांच्या ताब्यात आला. ग्वाल्हेरचं लष्कर त्यांच्या ताब्यात आलं आणि संबंध त्या बंडाच्या इतिहासामधला हा एक अतिशय महत्वाचा क्षण होता की इतक्या साहित्य सामुग्रीनिशी त्यांनी जर स्वतःची भूमिका पक्की बांधली असती स्वतःची परिस्थिती आणखीन चांगली केली असती तर कदाचित अजूनही काही विजय त्यांना मिळवता आले असते. परंतु तसं झालं नाही आणि झाशी ग्वाल्हेर ताब्यात आल्याबरोबर ग्वाल्हेरचा खजिना ताब्यात आल्याबरोबर रावसाहेब पेशवे आणि दुसरे त्या ठिकाणी नबाब वगैरे होते बांध्याचे यांनी या ठिकाणी राज्यारोहणाचा समारंभ सुरू केलेला आणि 4-6 दिवस त्यांनी राज्यारोहणाच्या समारंभामध्ये ब्राह्मण भोजनामध्ये मजलसींमध्ये त्या नाचगाण्यांमध्ये फकीरांना खिरापती वाटण्यामध्ये असे ते दिवस घालवलेले आहेत. तर हा सगळा प्रकार पाहिल्यावरती अतिशय संतप्त झालेली आहे ती झाशीची राणी झालेली. म्हणून तिने आपलं सर्व सैन्य हे यांच्या सैन्यापासून बाजूला काढलं. ती दूर जाऊन बसली एके ठिकाणी आपली छावणी घालून आणि तिनं रावसाहेबांना निरोप पाठवलेला आहे की हे जर प्रकार तुम्ही थांबवले नाहीत तर उद्याच्या उद्या मी इथून निघून जाईन. तुमचा माझा संबंध यापुढे नाही आणि मी माझ्या मताप्रमाणे पुढे जे काय करायचं करेन तुमचं स्वामित्व किंवा तुमचं नेतृत्व मी मानणार नाही. कारण इंग्रज हा 60 मैलावरती येऊन बसलेला आहे सर्व फौजेनिशी आणि तुम्हाला या ठिकाणी नाचगाणी आणि ब्राह्मण भोजन सुचत आहेत तेव्हा हे सर्व नाशाला तुम्ही आमंत्रण देतात. हे जर तुम्ही थांबवलं नाही तर मी तुमची नव्हे आणि तुम्ही माझे नाही आहात असं म्हणून तिने पेशव्यांशी अतिशय निकराचं भांडण केलेलं आहे. त्या ठिकाणी तिथं मला झाशीची राणी प्रथमतः सापडली की इतर कोणाही बाईपेक्षा या बाईला ह्या लढाईचं ह्या संबंध युद्धाचं अखेरचं उद्दिष्ट कोणतं आहे हे जर कुणाला जाणवत असेल तर ते लक्ष्मीबाईला जाणवलेलं. त्याच्यामध्ये मला ती बाई सापडली आणि मग त्या दृष्टीनं त्या नाटकाची रचना ही मी केलेली आहे. आता आपण अनेक नाटकांविषयी जे बोललो ते व्यक्ती आणि परिस्थिती या संदर्भात बोललो. आपलं गाजलेलं नाटक जे आहे नटसम्राट त्याच्या संबंधात मी थोडं रचनेच्या दृष्टीने विचारतो. एक अवलोकन आहे आणि हे बरोबर आहे का आपल्या मनात हे होतं का अशा तऱ्हेचा प्रश्न आहे की त्या नटसम्राटांच्या मनामधलं स्मरणामधलं एक जग आणि प्रत्यक्षात उभं राहणारं जग या दोघांच्या संघर्षातूनच या नाटकाची कथावस्तू किंवा उभी राहिलेली आहे. तर हे मनात धरूनच ही नाटकाची रचना झाली का असा माझा प्रश्न आहे. प्रारंभ तिथपासून झाला असं म्हणायला हरकत नाही. अच्छा. कारण फार वर्षापासून गडकरांची आणि खाडीलकरांची नाटकं वाचत असताना सुद्धा एक माझ्या मनामध्ये असा अस्पष्ट विचार यायचा की ह्या नाटकांमधल्या भाषणाचा उपयोग करून एखादं नाटक आपल्याला लिहिता यावं आणि पुढे
तो चित्रपट मी स्वतः बघितलेला नाहीये, परंतु त्याच्या संबंधी मी ऐकलेला आहे. तो मला वाटतं डबल लाईफ किंवा असं काहीतरी त्याचं नाव. हो, डबल लाईफ. रोनाल्ड कोलमनचा पिक्चर, ऑथर संबंधी पिक्चर आहे. तेव्हा त्या पिक्चर संबंधी जी मी ऐकलं तर त्याच्यामध्येही असं आहे की रंगभूमीवरच जग आणि प्रत्यक्षातलं जग याच्यामधला जो पडदा आहे हा पडदा पुष्कळ ठिकाणी बाजूला होतो आणि रंगभूमीवरचं जग तो तिथे जगण्याचा प्रयत्न करतो. यानेही कुठेतरी आणखीन काही एक प्रेरणा मिळाली. आणि नंतर मग मी माझ्या प्रस्तावनेमध्ये लिहिलं आहे त्याप्रमाणे की नानासाहेब फाटक हे त्या काळामधले एक अतिशय मोठे नट हे मला एकदा भेटले साहित्य संघामध्ये आणि अतिशय निराश मनस्थितीमध्ये ते होते. कुठलं तरी नवीन नाटक त्यांनी स्टेजवर आणलं होतं, ते पडलं होतं साहेब. कारण त्यांच्या प्रकृतीला साजणार किंवा जुळणार असं ते नाटक नव्हतं. तेव्हा ते मला म्हणाले की शिरवाडकर ह्या सध्याच्या नाटकांमध्ये मला काही काम करायला वाव मिळत नाहीये, तर तुम्ही माझ्यासाठी असं काहीतरी लिहा की ज्यामध्ये मला माझं सर्वस्व माझं सर्व सामर्थ्य मला प्रकट करता येईल. शेवटी आता माझ्या आयुष्याचा संध्याकाळ सुरू झालेला आणि फार तर दोन चार नाटकं मी करू शकेन याच्यामुळे, तर असं नाटक तुम्ही मला द्या. मी म्हटलं तुम्ही एखादा विषय मला सुचवा. तर मागे मी जे राजमुकुट म्हणजे मॅकबेथचं भाषांतर केलं होतं, रूपांतर, त्याच्यामधली मुख्य नायकाची भूमिका नानासाहेबांनीच केली होती. दोन तीन नाटकामध्ये माझ्या केली होती, वैजयंती ते त्यांनी केली होती. तेव्हा ते म्हणाले की लिअर हे नाटक तुम्ही करावं असं मला वाटतं. तर मी अर्थात म्हटलं की मी प्रयत्न करतो, परंतु लिअर हे नाटक मला फारसं आवडणारं नाटक नाहीये. शेक्सपियरच्या ट्रॅजेडीज ज्या आहेत नामांकित अशा चार पाच, तर त्याच्यामध्ये मला वाटतं की लिअर हे फार पसरट नाटक आहे, म्हणजे ते असं कुठेही केंद्रित होत नाही, खूप पसरलेलं नाटक आहे. आणि त्यामुळे लिअरचं रूपांतर किंवा भाषांतर आपण करू शकू असं मला वाटेल. मी प्रयत्न तसा केला परंतु ते काही जमलं नाही. आणि मग तो विषय पुष्कळदा माझ्या मनातून असा बाजूला गेला. नानासाहेब केव्हाही भेटले तरी विचारायचे की पुढे काय झालं आमच्या नाटकाचं, काहीतरी मी त्यांना सांगत असे. परंतु केव्हा तरी 5-7 वर्षांनी माझ्या डोक्यामध्ये असा विचार आला की खरोखर लिअरच्या ऐवजी आपण नानासाहेबांवरच नाटक का लिहू नये. हाही एक रंगभूमीचा सम्राट आपल्या समोर उभा आहे, हाही त्याच्या डोक्यावरचा राजमुकुट आता जवळजवळ निघून गेलेला आहे, त्याचं सिंहासनही नष्ट झालेलं आहे, आणि लिअर जसा वनवासामध्ये फिरतो तसाच जवळजवळ हा वनवासामध्ये आज आहे. तर हा जर आपल्या नाटकाचा विषय झाला तर ते मराठी रंगभूमीला, मराठी परंपरेला, मराठी जीवनाला हे कुठेतरी अधिक जवळचं असणार. आणि म्हणून त्या दृष्टीने मग मी विचार करायला लागलो आणि मला त्याच्यामध्ये खूप अशा प्रकारची साधन सामग्री वेगवेगळ्या ठिकाणाहून अशी मिळत गेली. काही बालगंधर्वांच्या जीवनातून मिळाली, काही गणपतराव बोडसांच्या, काही गणपतरावांच्या, तर अशा अनेक पदरामधून त्या भूमिकेची अशी गुंफण किंवा विण झाली. आपण विविध प्रकारचं साहित्य लिहिलं, कथा लिहिल्या, कादंबऱ्या लिहिल्या, नाटकं लिहिली, कविता लिहिली, ललित निबंध लिहिले, याच्यातला आवडीचा प्रकार नाटक आणि काव्य हाच प्रामुख्याने राहिलेला असतो. त्या कवितेच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर आपण अनेक प्रकारची कविता लिहिली. म्हणजे जीवनलहरीपासून जर पाहत आलो आपण, वाटतं 1932-33 कालखंड आहे, 33 कालखंड आहे, तर ती थोडी जीवनदर्शन घडवणारी, जीवनाविषयी काही सांगणारी आणि थोडी अंतर्मुखता असलेली अशीही ती कविता आहे. विशाखेमध्ये थोडी वस्तुनिष्ठ स्वरूपाची आणि आत्मनिष्ठ अशी कविता आलेली आपल्याला दिसेल. त्यानंतर कविता अशी बदलत बदलत आपली गेलेली आहे, स्वगत हिमरेषेपर्यंत आणि नंतर मुक्तायनपर्यंत बदलत आलेली आहे कविता. मला प्रश्न असा की एखादा ज्याला आपण फॉर्म असं म्हणू, काव्य प्रकार म्हणू, तो बदलत बदलत जातो, तर त्या पाठीमागची काव्य दृष्टी काही उत्क्रांत होत जाते किंवा बदलत जाते असं घडतं का, अशा तऱ्हेचा प्रश्न आहे हा. काव्य दृष्टी बदलत जाते असं मला वाटत नाही, परंतु परिस्थिती जसजशी बदलत जाते
त्याप्रमाणे काव्याचे आशयही बदलत जातात, काव्याचं रूपही बदलत जातं आणि तसं बदलणं आवश्यक असतं असं मला वाटतं. जीवनलहरी ही 1933 मध्ये लिहिलेली कविता आहे किंवा त्या वर्षा एक दोन वर्ष अगोदर, आणि विशाखेमधल्या ज्या कविता आहेत ह्या पुढच्या 10 ते 15 वर्षामधल्या कविता आहेत. 41 साल पर्यंत विशाखा मला वाटतं 43 किंवा 44 सालात काहीतरी प्रकाशित झालेला आहे. तर तो जो 10-15 वर्षाचा काळ आहे त्या काळामध्ये माझ्या भोवताली जी काही परिस्थिती होती किंवा मला सर्व देशामध्ये जी परिस्थिती होती त्या परिस्थितीचंही प्रतिबिंब हे त्या काव्यामध्ये उमटलेलं आहे. ती सगळी स्फुट कविता आहे. त्यानंतर मराठी जे नवकाव्याचं युग आलं त्या संबंधीची आपली प्रतिक्रिया काय झाली? एक तर मला असं वाटतं की काव्यामध्ये किंवा कोणत्याही वाङ्मय प्रकारामध्ये किंवा कोणत्याही कला प्रकारामध्ये कालानुसार हे काहीतरी फेरफार होत राहणार, आणि मर्ढेकरांच्या काव्यामध्ये विशेषतः त्या काळाचं म्हणून जे काही एक आव्हान होतं हे आव्हान स्वीकारण्याची ताकद आपल्याला त्यामध्ये दिसते. आणि नंतर त्या पंथानं लिहिणारे अनेक कवी पुढे झालेले आहेत, परंतु माझ्या काव्यावरती किंवा माझ्या लेखनावरती त्याचा विशेष परिणाम झाला आहे असं मला वाटत नाही. कारण मी स्वतः माझ्या काव्यामध्ये आणि मला ज्या दृष्टीने एकंदर भोवतालचं जग जाणवत होतं त्यामध्ये मी स्वतः इतका गुंतलेलो होतो की बाकीचे लोक काय करतायत ह्याच्याकडे माझं काही फारसं लक्ष खरोखर नव्हतं. त्यामुळे तसा परिणाम माझ्या काव्यावरती कुठे झाला आहे असं मला वाटत नाही. परंतु तरीसुद्धा काव्यामधली ही प्रयोगशीलता ही मी निसंशय स्वीकार स्वागतार्ह मानतो, आणि विशेषतः पुढच्या काळामध्ये आता ज्याला आपण नवकाव्य म्हणत नाही त्याला दलित काव्य म्हणतो, ही सुद्धा मराठी काव्याच्याच नव्हे तर भारतीय काव्याच्या दृष्टीने एक अतिशय महत्वाची घटना आहे असं मला वाटतं. कारण हजारो वर्षे ज्या वर्गाला वाङ्मयी शब्द हा सापडलेला नव्हता किंवा ज्याच्यापासून दूर ठेवला गेला होता त्याला तो प्रथमतः सापडलेला आहे, आणि तो आपला अनुभव की जो तुमचा आमचा अनुभव असूच शकत नाही असा अनुभव त्या शब्दांच्या द्वारा प्रकट करतो आहे. ही घटना समग्र भारतीय साहित्याच्या दृष्टीने अतिशय महत्वाची आहे असं. या प्रतिक्रियासंबंधी विचारताना आणखीन याला जोडून असा प्रश्न येतो की या सगळ्या नवसाहित्याच्या अनुषंगाने मराठी साहित्यात थोडी दुर्बोधता येत गेली, किंबहुना दुर्बोध लिहिणं हे अटळच आहे अशा तऱ्हेची एक विचारसरणी सुद्धा येत गेली, तर त्यासंबंधी काही मनाची प्रतिक्रिया आहे? दुर्बोधता कशामुळे येते ह्या खरोखर शोध घ्यायला पाहिजे. म्हणजे मला तर असं वाटतं की पुष्कळ कवितांमधली जी दुर्बोधता आहे ही प्रतिमांची मोडतोड केल्यामुळे येते. आपण म्हणजे सामान्यतः आपल्या तुमच्या आमच्या कवितेमध्ये सुसंगतपणानं एखादी प्रतिमा मांडली जाते तर तशी तिथे मांडली जात नाही आणि प्रतिमेची मोडतोड त्या ठिकाणी केली जाते. संमिश्र प्रतिमा त्या ठिकाणी येतात आणि त्यामुळे त्यातला जो मूळ आशय आहे तो त्या ठिकाणी अस्पष्ट व्हायला लागतो. किंबहुना असंही असू शकेल की कवीला जे म्हणायचं ते मुळामध्ये तितकं अस्पष्ट असतं की अस्पष्ट पद्धतीनेच ते प्रगट होतं आणि ते वाचकांपर्यंत सुलभतेने पोहोचत नाही. तसेच आमच्यासारख्यांची पिढी ही विशाखेच्या वाचनाने झपाटली गेली आणि विशाखेने आमच्यावर फार चांगले संस्कार केले, वाट दाखवली अशी आमची कृतज्ञतेची भावना त्या कवितेसंबंधीची आहे. आत्ताही अनेक साहित्यिक आपल्याकडे येतात, मराठी साहित्याची परंपरा फार नेटाने पुढे चालू आहे असं आपल्याला दिसेल, आणि कवितेचं क्षेत्र तर खोल आणि रुंदावत चाललेलं आहे. या सगळ्या नव्या साहित्यिकांना उद्देशून आपल्याला काही सांगावंसं आहे का? संदेश या गोष्टीवरती माझा संदेश म्हटलं नाही, मला वाटतं मीही कधी कोणाचा संदेश आयुष्यात घेतलेला नाही. संदेशाचा शब्द म्हणजे त्या भाषेत मी प्रश्नच विचारला नाही, पण परंतु मला एक वाटतं की प्रतिभा या शब्दासंबंधी आणि त्या संकल्पनेसंबंधी फार गोंधळ आहे एकंदर सर्वत्र. कारण प्रतिभा म्हणजे ही काहीतरी एक जन्मसिद्ध असते आणि ती असल्यावरती त्याच्यासाठी काहीही आपल्याला करावं लागत नाही अशा प्रकारचा एक समज हा पुष्कळ कवींमध्ये लेखकांमध्ये किंवा कलावंतांमध्ये निर्माण झालेला असतो. तर हे बरोबर नाही आहे. काहीतरी तुमच्यामध्ये लिहिण्याची उर्मी पाहिजे, लिहावंसं तुम्हाला वाटलं पाहिजे, हे तर खरंच आहे. मागे केळकरांना एकदा नरसिंह चिंतामण केळकरांना एकदा प्रश्न विचारला होता की तुम्ही का लिहिता म्हणून, तेव्हा त्याने अतिशय सोपं उत्तर दिलं होतं की मला लिहावंसं वाटतं म्हणून मी लिहितो आणि लोक माझं वाचतात म्हणूनही मी लिहितो.
तर आता हे याच्यामध्ये थोडासा विनोद आहे, परंतु तुमच्यामध्ये जे काही लिहिण्याचे गुण आहेत, लिहिण्याची शक्ती आहे, ह्या शक्तीला एक काही विचारांची, अभ्यासाची, साधनेची अशी बैठक जर मिळाली नाही तर तुम्ही तुम्हाला जे काही द्यायला पाहिजे किंवा सर्वस्वानं द्यायला पाहिजे ते देऊ शकत नाही असं मला वाटतं. या कार्यक्रमाच्या अखेरीकडे येताना मी आपलं मनपूर्वक पुन्हा एकदा अभिनंदन करतो. खरं अभिनंदनाची भाषा ही थोडी मला औपचारिक स्वरूपाची वाटते. मला एवढंच म्हणायचं आहे की आम्हाला सगळ्यांना अतिशय आनंद झाला आणि सर्व मराठी भाषिकांना हा आनंद झालेला आहे ही भावना सर्वांच्या वतीने मी आपल्याला आपल्यापर्यंत पोचवतो. आणि आपल्याला एक विनंती अशी आहे की आपल्या तोंडून आपली कविता ऐकावी अशी आमची इच्छा आहे. तर आपण कृपाळू होऊन तेवढी आम्हाला वाचून दाखवावी. कवितेचं नाव प्रेमयोग आहे आणि ही कविता कृष्णाच्या संदर्भामध्ये, कृष्णाच्या चरित्राच्या संबंधामध्ये भक्तियोग, कर्मयोग वगैरे संज्ञा आपण नेहमी ऐकतो, परंतु ते सर्व चरित्र वाचल्यावरती पाहिल्यावरती असं मला वाटतं की कृष्णाच्या जीवनामध्ये प्रेमयोगालाही तितकंच किंबहुना अधिक महत्त्व आहे. प्रेम कुणावर करावं, कुणावरही करावं, प्रेम कुणावर करावं, कुणावरही करावं, प्रेम राधेच्या वत्सल स्तनावर करावं, राधेच्या विद्रूप कुबडावर करावं, भीष्मद्रोणांच्या थकलेल्या तीर्थरूप चरणावर करावं, दुर्योधन कर्णाच्या अभिमानी अपराजित मरणावर करावं, प्रेम कुणावरही करावं, प्रेम सुदामा नावाच्या भटजीवर करावं, प्रेम सुदामा नावाच्या भटजीवर करावं, अर्जुन नावाच्या राजेंद्रावर करावं, बासरीतून पाझरणाऱ्या सप्तस्वरांच्या चांदण्यावर करावं, यमुनेचा डोह जहरून टाकणाऱ्या कालियाच्या फण्यावरही करावं, प्रेम कुणावरही करावं, प्रेम रुक्मिणीच्या लालस ओठांवर करावं, प्रेम रुक्मिणीच्या लालस ओठांवर करावं, वक्रतुंडाच्या हास्यास्पद पोटावर करावं, गायीच्या नेत्रातील कारुण्यावर, मोराच्या पिसाऱ्यातील अद्भुत लावण्यावर, प्रेम काळजाच्या नात्यावर करावं आणि खडगाच्या पात्यावरही करावं, प्रेम कुणावरही करावं, प्रेम गोपींच्या मादक लीलांवर करावं, प्रेम गोपींच्या मादक लीलांवर करावं, पेंड्याच्या बोबड्या बोलांवर करावं, यशोदेच्या दुधावर, देवकीच्या अश्वांवर, प्रेम बलरामाच्या खांद्यावरील नांगराच्या फाळावर करावं, कंसाच्या काळजातील द्वेषाच्या जाळावर करावं, ज्याला तारायचं त्याच्यावर तर करावंच, पण ज्याला मारायचं त्याच्यावरही करावं, प्रेम कुणावरही करावं, प्रेम योगावर करावं, भोगावर करावं आणि त्याहूनही अधिक त्यागावर करावं, प्रेम चारी पुरुषार्थाची झिंग देणाऱ्या, प्रेम चारी पुरुषार्थाची झिंग देणाऱ्या जीवनाच्या द्रवावर करावं आणि पारध्याच्या बाणानं घायाळ होऊन पडलेल्या अरण्यात स्वतःच्या शवावरही करावं, प्रेम कुणावरही करावं, कारण प्रेम आहे माणसाच्या संस्कृतीचा सारांश, त्याच्या इतिहासाचा निष्कर्ष आणि त्याच्या अभ्युदयाची आशा, एकमेव एकमेव. कमल प्राजीवर फुलले, अरुण कमल प्राजीवर फुलले, परिमळ जा गगनी भरला, तमनिषेता सरला.